मी अश्लेषा जाधव, आमच्या ग्रुपचं नाव शिवकन्या ग्रुप. आमच्या ग्रुपने ज्या किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे तो किल्ला म्हणजे लोहगड. लोहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील लोणावळा या गावावर डोंगरावर वसलेला किल्ला आहे. आणि हा किल्ला, ह्या किल्ल्यावर जे महादेवाचं मंदिर आहे ते आम्ही मातीपासून बनवलेलं आहे. आणि ह्यावरील वास्तू आम्ही पुट्ट्यापासून बनवले आहे. हा विंचुगड आहे, तो विंचुगडा विंचूच्या आकाराचा आहे म्हणून आम्ही म्हणजे तो त्याला विंचुगड असे बोलतात. आणि ते लक्ष्मी कोटा आहे. लक्ष्मी कोटा महाराजांची सुरतीची पहिली लढाई झाली तेव्हा त्यांनी सगळं सोनं लुटून इथं ठेवलेलं होतं. आणि हा किल्ला बनवण्यासाठी आम्ही भुसा, माती, वणके वापरलेले आहेत. आणि हा किल्ला आम्ही चौघींनी बनवलेला आहे. आणि हे आमचं दुसरं वर्ष आहे की आम्ही किल्ला बनवत आहोत. हा किल्ला सुमारे 700 वर्षापूर्वीचा आहे. अतिशय मजबूत, बुलंद आणि जुना आहे. या किल्ल्यावर भांजे आणि बेडसे अशी दोन बौद्धकालीन लेणी आहेत. हा किल्ला त्याच्याही आधी, हा किल्ला इसवी सन पूर्व म्हणजे दुसऱ्या शतकात या किल्ल्याची स्थापना झाली असावी असा अंदाज बांधला जातो. ह्या किल्ल्याचा इतिहास जाणून घेताना एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे हा किल्ला बऱ्याच वेळा एकाच्या ताब्यातून दुसऱ्याच्या ताब्यात गेला आहे. 1456 निजामशाहीचे स्थापना करत असताना अनेक गड किल्ले जिंकले. तेव्हा त्यातला एक लोहगड. लोहगड हा आपल्या स्वराज्य छत्रपतींनी 1617-1770 मध्ये आणला. धन्यवाद. आणि गड करण्यामागचा उद्देश असा की गड किल्ल्यांचं संवर्धन आणि मुलं, बाकीच्या गावातली मुलं फटाकडे वगैरे वाजवून प्रदूषण करतात. आमच्या गावात हा उपक्रम राबवल्यामुळे जास्त फटाकडे वाजवले जात नाही आणि प्रदूषणही होते, कमी होते. आणि आमच्या गावात मुली किल्ला करत नाही. आमचा ग्रुप असा पहिला ग्रुप आहे की ज्यांनी मुलींनी फक्त किल्ला केला आहे. आणि आमचं हे दुसरं वर्ष आहे की आम्ही किल्ला केला.